राहू शकतो नाही तर राहू शकत. सोपं आहे पण मग बाकी मित्रमैत्रिणी नको तिकडचे आणि इकडचे रसिक नको जे तुम्हाला एवढी ताण देतात. रसिक आम्ही अमेरिकेत सुद्धा खूप प्रयोग केले. तिथे सुद्धा जे ते म्हणतात ना तू दूर दूर तेथे हुर हुर मात्र येते. त्याला त्या खाण्याचं महत्व अमेरिकेला गेल्यानंतर कळलं. आपण दररोज खात असतो त्याचं महत्व कदाचित आपल्याला कळत नाही. अशोकला रसिक तिकडे पण आहेत. एक प्रयोग झाल्यानंतर हे 50 जण जेव्हा भारतीय बाजारपेठेत जायचे तेव्हा सगळेजण ह्याला ओळखायचे आणि हे हिरो असायचे तेव्हा. सो असं काही नाही आणि एवढ्या ताफा घेऊन तिकडे जायचं फार मोठं. आपलं फलाफल खायला गेलो आठवत होतं. एक मिनिट आधी मी फलाफलचा किस्सा आपल्याला अशोकजी सांगणार आहेत. त्याच्या आधी मी तुम्हाला एक गुपित सांगते फक्त की अशोकजींनी सुनीलजींना एलेमध्ये प्रॉमिस केलेलं होतं की मी तुम्हाला मुंबईला नेईन आणि महेशमध्ये जेवायला घालीन. त्याप्रमाणे आज दावतमध्ये खास आपण त्यांच्यासाठी महेशमध्ये जेवण आयोजित केलेलं आहे. जेवणाचा आनंद त्यांना थोडासा लुटू देत म्हणजे या गप्पा आणखी रंगतील. भेटू एक छोट्याशा ब्रेक नंतर. तर पण नॉर्मली जर तुम्ही कुठच्याही अमेरिकनला सांगितलं की मी व्हेजिटेरियन आहे तर तो तुमच्यासमोर दोन पापलेट पुढे करेल. कारण का त्याला असं वाटतं व्हेजिटेरियन म्हणजे मासे खात असणार. आपलं जग जेवढं चित्रविचित्र आहे ना तेवढे जगामध्ये मिळणारे पदार्थ पण चित्रविचित्र आहेत. तशाच एका पदार्थाचा उल्लेख आता अशोकजींनी केलाय. फलाफल. फलाफल आम्ही वाटलं फलाफल मी म्हटलं काहीतरी फळांचा असेल. आमचा फळांचा व्यवसाय असल्यामुळे मी खुश झालो. छोटी काय जगात मी बघितलं गहू तांदूळ आणि भाजी याच्याच सगळ्या गोष्टी आहेत. कोणी पराठा करतं कोणी चपाती करतं कोणी भाकरी करतं कोणी न्यूडल करतं कोणी ब्रेड करतं कोणी व्हीट ब्रेड करतं कोणी तो मोठा ब्रेड करतं. त्यामुळे ते फलाफल सुद्धा तेच निघालं. पण मला त्यावेळेस मला वाटतं फलाफल म्हणजे असं मिश्र डाळींच्या वड्यासारखं असतं आणि ते किंवा शेंगदाण्याच्या सॉस बरोबर खायचं असतं. नाही फलाफल म्हणजे एक पिठा ब्रेड असतो. पिठा ब्रेड म्हणजे चपाती जरा मोठी केली तर कशी होते. त्याच्या आतमध्ये व्हेजिटेरियन पण त्याच्यात चिकन वगैरे कधी नसतं. फलाफल इज ऑलवेज व्हेजिटेरियन. त्याच्यात बऱ्याचशा भाज्या बिजा घालून ते खायचं असतं. आणि गुजराती जैन जे जे लोक मासे मटण खात नाहीत त्यांचं अमेरिकेतलं एकमेव खात नाही. तुला एक गंमत सांगतो. मी अमेरिकेमध्ये 3-4 वेळा गेलो. एकूण मी साधारण एक वर्षभर मी अमेरिकेत राहिलो असेल. पण मी अमेरिकेत नॉन व्हेजिटेरियन मी कधीच खाल्लं नाही. म्हणजे काय मांसाहार मी कधीच केलं नाही खूपच. अमेरिकेत मांसाहार ना म्हणजे तिथे त्यांना सांगायला लागायचं आम्हाला रेसिपी की नो नो बीफ नो एग नो दिस थिंग नो. त्याला ते पटायचंच नाही की व्हेजिटेरियन ही संकल्पनाच त्यांना. म्हणजे खरं म्हणजे आपली व्हेजिटेरियन ही कल्पना अशी अर्धवट आहे नाही का की हे खातो आणि हे खात नाही. पण तरी सुद्धा ना व्हेजिटेरियन म्हणजे मासा हा व्हेजिटेरियन धरला जातो. हे कसं कारण मीठ म्हणजेच फक्त काय बकरा गोट काय जे म्हणाल तेच ते नॉन व्हेज धरतात. पण असं का हो मासे हे व्हेजिटेरियन धरले जातात. जर तुम्ही टोटली मग आता त्याला एक नवीन एक निघाला हिंदू व्हेज हा एक प्रकार सांगितला जातो की मग त्याच्यात मग तुम्हाला काही नाही. मग त्याच्यात अंडसूड टाकतात कधी कधी. मग व्हेजिटेरियनमध्ये अंडसुद्धा येतं. मग त्यांना सांगावं लागतं बघ काहीच नाही आणि तरच मग घेऊ शकतं. पण नॉर्मली जर तुम्ही कुठच्याही अमेरिकनला सांगितलं की बाबा मी व्हेजिटेरियन आहे तर तो तुमच्यासमोर दोन पापलेट पुढे करेल. कारण का त्याला असं वाटतं व्हेजिटेरियन म्हणजे मासे खात असणार. आपण सगळे हॅबिट्स बदलू शकतो आपल्या. पण प्रामाणिकपणे सांगायचं खाण्याची हॅबिट आपण बदलू शकत नाही. आपल्याला जर तिखट खायची सवय असेल ना तर आपल्याला ते टेन पडत नाही. म्हणजे सगळ्या तुम्ही स्तंभू खाणारे असेल तिथे जाऊन सिगरेट ओढू शकता किंवा काय काय बारीक कपड्याचे हॅबिट्स बदलू शकतो. आपण सगळे हॅबिट्स बदलू शकतो. खाण्याची हॅबिट्स तुम्ही बदलूच शकत नाही. ती तुमची इतकी मानसिक गरज आहे म्हणजे ती नुसती शारीरिक गरज नाही आहे ती मानसिक. एकदम व्यवस्थित जेवण झालेलं असलं की मग आपण कशाशीही लढायला तयार. सुनीलजी तुम्ही पण असे चित्रविचित्र पदार्थ खाऊन बघितले असतील. अमेरिकेत जगभरची रेस्टॉरंट्स असेल. आता मुंबईत सुद्धा जवळजवळ जगातल्या सगळ्या भागांमधली रेस्टॉरंट्स उघडलेली आहेत आणि आपण ट्राय करू शकतो. त्याची कदाचित भारतीय वर्जन पदार्थांची इथे मिळत असेल पण ऑथेंटिक वर्जन अमेरिकेला मिळत असेल. असे कोणते पदार्थ गमतीशीर तुम्ही खाल? गमतीशीर म्हणजे एक चिलीज नावाचं रेस्टॉरंट आहे तर त्याचा सगळ्यात आवडता एक आयटम आहे. त्याचं नाव आहे ऑसम ब्लॉसम. ऑसम ब्लॉसम. ऑसम ब्लॉसम ही भारतात अशा नावाची फक्त स्वीट डिश असू शकते. स्वीट डिश नाही किंवा कॉकटेल कॉकटेल वगैरे. हा बेसिकली एक बटाट्याचा आणि कांद्याचा प्रकार आहे की जो फ्रेंच फ्राईज सारखा असा ओपन करतो आणि तो असा ब्लॉसम होतो म्हणून तर त्याला ऑसम ब्लॉसम म्हणतात आणि ते त्यातलं हे करून खायचं. खूप चांगला प्रकार असतो तो एक आवडतो. त्याच्यानंतर आपले बटाट्याची जी कापं असतात त्याला तिकडे मोहो म्हणतात. मोहो हां अगदी बटाट्याची कापं आपली आपण जी बटाट्याची कापं करतो अशी
तर तो एक मेक्सिकन प्रकार आहे. तर आपण त्याचं स्पेलिंग एम ओ एम ओ जे ओ करतात, पण तिकडे जेला उच्चार ह करतात म्हणून मोह म्हणतात ना. तर ते असं सगळे असे काही विचित्र प्रकार असतात, पण जे आपल्या भारतीयसारखेच असतात, म्हणजे आपल्याला आणलं ना तर वाटतं हे आपल्याकडे असा प्रकार आहे असं होऊ शकतं. तर मोहो आणि असम ब्लॉसम याची टेस्ट आपल्याला घ्यायलाच पाहिजे आणि करूनही बघायला पाहिजे. आपल्याला रेसिपी नंतर सुनीलजींना विचारायचे. तुम्हाला एक मला वेगळा प्रश्न विचारायचा आहे की तुमचा परंपरागत जो व्यवसाय आहे तो आंब्याच्या व्यापाराचा आहे आणि आंब्यामधलं तुम्हाला म्हणजे काय माणसं विचारही करू शकणार नाही तसा कोणताही प्रश्न तुम्ही झोपेतही त्याचं उत्तर देऊ शकाल. तर हा व्यवसाय किती वर्ष तुमच्या घराण्यात आहे? आमच्या घराण्यात 50-60 वर्ष, म्हणजे माझे आजोबा थोडासा करायचे पण वडिलांनी त्याचं व्यवस्थित रूपांतर चांगल्या धंद्यामध्ये केलं. पण म्हणजे तुम्ही कोकणातले मुळात? नाही नाही, मी आम्ही घाटावरचे. अरे नाही, जे पिकवतात ते विकू शकत नाही. तुमचं व्हॅल्युएशन करण्यासाठी सासरची मंडळी लागतात. अरे वा, आईला प्रत्येक मुलगी सुंदर दिसते पण सासरच्या मंडळींनी बरोबर सावळी आहे की तसं आहे प्रकार. त्याचं मार्केटिंग करण्यासाठी प्रत्येक गोष्टीची एक व्हॅल्युएशन व्हायला लागतं आणि खास करून ही जी ॲग्रिकल्चर प्रॉडक्ट्स आहेत त्याची जात प्रत त्यात ते सगळं बघून ते इट्स व्हेरी पर्सनल तुमची क्वालिफिकेशन आहे. त्याचं ट्रेनिंग कोणाला देऊ शकत नाही. तो कोणाच्या तरी हाताखाली जसं आपण एक डिरेक्टर असतो तो बघून बघून शिकतो अनुभवाने, तसंच तो कोणीतरी शिकू शकतो. असं तुम्ही तुमच्या वडिलांच्या हाताखाली तयार झाला? हो, माझ्या वडिलांच्या हाताखाली मी तयार झालो. मी एम ए झाल्यानंतर तिथे वडिलांची पहिल्यापासून इच्छा होती की मी त्याच्यात यावं. आणि आंबा 12 महिने मिळतो. आपल्या भारतामध्ये आंब्याच्या इतक्या जाती आहेत, त्या दक्षिणेपासून सुरुवात होते. नीलम, तोतापुरी, लालबाग, गोला, पियू, हापूस, मग बलसाड हापूस, राजापुरी, केशरी, बदामिया, लंगडा, दशेरी, चौसा, 350 जाती आहेत. खोबऱ्या नावाची पण एक जात आहे. त्याच्या पच्छातिया नावाची एक जात आहे. पच्छातिया आंबा, पच्छातिया आंबा म्हणजे मला घासायला यायचं सुरुवातीला असे आंब्याची नावं घेताना. अशोकजी आपल्याला आंब्याच्या 350 जाती सांगू शकतात. म्हणजे खरंच सांगते तुम्हाला, मराठी बाणा बघताना किंवा त्यांचे इतरही कार्यक्रम बघताना मला असं वाटायचं या माणसाची स्मरणशक्ती काय जबरदस्त आहे. किस्से लक्षात आहेत, गाणी लक्षात आहे, मधलं निवेदन लक्षात आहे, त्याचबरोबर आंब्याच्या जातीही लक्षात आहे आणि इतका उत्तम व्यापार आंब्याचा तर ते करतात. आणखी बरीच माहिती आपल्याला दोघांकडूनही घ्यायची आहे, या छोट्याशा ब्रेक नंतर घेऊया. ज्याच्या पोटाला पडलं पिलं त्याला घरी विकल. अरे वा, ज्याच्या पोटाला पडलं पिलं त्याला घरी विकल.